कर्तृत्वाचा हिरा, कर्तृत्वाचा हिरा, माणूसकीचा झरा, कर्तृत्वाचा हिरा, माणूसकीचा झरा, सहवास तोच खरा, सहवास तोच खरा, कर्तृत्वाच्या सावलीत, कर्तृत्वाच्या सावलीत, त्यांच्या विसाऊ जरा, चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया। वसंतलाल संगमनेर शुभमंगल सोहळ्यासाठी सुंदर आणि मनमोहक ठिकाण, कोलारगुटी महामार्गालगत प्रशस्त जागेत उभारलेलं आकर्षक इंटेरियर, निसर्गरम्य परिसर, सेल्फी पॉइंट, उत्कृष्ट सजावट, भव्य दिव्य पार्किंग, नेत्रदीपक शुभमंगल हॉल आणि बैठक व्यवस्था, सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण वातानुकूलित मंगल कार्यालय, आनंदी वातावरण आणि डोळ्यांचे पारणे फेडणारं ठिकाण वसंत लॉन्स संगमनेर। वसंत लॉन्स संगमनेर, प्रोप्रायटर गोरख वसंतराव कुटे पाटील, ठिकाण नगर रोड समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर, संपर्क 9822484886, 7057424605, 8698207032, 9021825426, 9021825716, 9762611132 आणि 9767595429। प्रोप्रायटर गोरख वसंतराव कुटे पाटील। नमस्कार, वसंत लॉन्स प्रायोजित, सी न्यूज निर्मित, चला भेटूया बोलूया या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। मंडळी, या कार्यक्रमात आपण अशा लोकांना बोलवतो की ज्यांनी कष्टसाध्य जीवन यशस्वी केलेलं आहे, काही वेगळे प्रयोग केलेले आहेत, अशा लोकांना बोलावून आपण त्यांचं कार्य, त्यांचं जीवन समजावून घेतो की त्यांच्या कार्यातून जेणेकरून आपल्यालाही प्रेरणा मिळेल, आपल्याही जीवनावर त्यांचा काही प्रभाव पडू शकेल, हा या कार्यक्रमाचा हेतू आहे, उद्देश आहे। निसर्गानं आपल्याला भरभरून दिलं आहे, आपण निसर्गाकडून अनेक गोष्टी घेतो, ते किती घ्यावं यालाही मर्यादा आहेत, परंतु ते माणूस विसरला, स्वार्थापोटी त्यानं निसर्गाची अपरिमित अशी हानी केली। एवढंच नाही तर निसर्ग पुनरुज्जीवित होण्यासाठी आवश्यक ती बियाणं आहेत त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं, ती संरक्षित केली नाही, उलट प्रयोगशाळेत त्याच्यावर प्रयोग केले आणि त्याला संकरित असं स्वरूप दिलं। परिणामी वादळ वारा, ऊन पाऊस न झेललेली ही बियाण्यांची पिढी अतिशय दुबळी राहिली आणि त्याच्यापासून वाढलेला निसर्गही दुबळा झाला आणि एक आपल्याला जे अन्न आता मिळतं आहे ते अन्न देखील तशा अर्थी निकस असं झालं आणि माणूसही दुबळा राहिला। परंतु ही खंत आहे, ही खंत अशा एका मातेशी इमान राखणाऱ्या आणि प्रत्यक्ष शेतीत राबणाऱ्या एका आवल्याच्या लक्षात आली आणि मग त्यांनी गावठी वाणांची बियाणं संकरित शेती न करता सेंद्रिय पद्धतीनं शेती आणि वनौषधी, वनौषधी खरं म्हणजे निसर्गानं दिलेली आपल्याला अप्रतिम अशी देणगी आहे। निसर्ग हे जे चक्र आहे याच्यामध्ये मानव प्राण्यांच्या आजार बऱ्या करण्यासाठी निसर्गात अशा अनेक वनस्पती आहेत की ज्या माणसाला आरोग्यदायी आहेत, पोषक आहेत, परंतु ॲलोपॅथीच्या मागे लागून झटपट रिझल्ट मिळण्यासाठी आपण या वनौषधींची उपेक्षा केली, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। ही खंत मनात बाळगून त्यांचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी, सेंद्रिय पद्धतीची शेती करण्यासाठी
आणि ही सगळी बियाणी एकत्रित करण्यासाठी एका अवलियानं अविरत कष्ट घेतले आहेत. ते म्हणजे संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथील एक हाडाचा शेतकरी सतीशराव कानोडे. आज सतीशराव कानोडे हे त्यांच्याच बागेमध्ये, निसर्गरम्य बागेमध्ये आपल्याबरोबर आहेत. त्यांचे या प्रयोगाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार सतीशराव. नमस्कार सर. सी न्यूजच्या चला भेटूया बोलूया वसंत लॉन्स प्रायोजित कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद सतीशराव. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मी काही तुम्हाला असे पारंपरिक प्रश्न विचारणार नाही. तुमचं बालपण कसं गेलं, तुम्हाला ही कल्पना कशी सुचली, त्याच्याऐवजी ज्या एका ओढीनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की ज्या बियाण्यांचा तुम्ही गावठी बियाण्यांचा जो संग्रह केलेला आहे आणि वनौषधींचा संग्रह केलेला आहे, तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं शेती करता, हे सगळं पहिल्यांदा आपण जाणून घेऊया आणि मग आपण तुमच्या पूर्व आयुष्याकडं, अगोदरच्या आयुष्याकडं जाऊया. तुमच्या कष्टाविषयी, तुमच्या प्रयत्नांविषयी आपण बघूया. या ठिकाणी ही बियाणं जाणून घेण्याची आमची फार इच्छा आहे. पहिल्यांदा आम्हाला या बियाण्यांविषयी सांगा. निश्चित. माझ्याकडं जवळपास 200 प्रकारचं देशी बियाण्याची बीज बँक मी केलेली आहे. हां हां. त्याच्यामध्ये मग भाजीपाला पण आहे, धान्य पण आहे, कडधान्य पण आहे, आणि आता ही जी औषधी वनस्पती लावली, जसं जसं बियाणं ते उपलब्ध होते त्याप्रमाणे मी त्याचं या ठिकाणी साठवणूक करतो. आणि भाजीपाल्याचं वगैरे दरवर्षी मला ते कंटिन्युएशन हे करावं लागतं. गेली 15 वर्षापासून मी याच्यामध्ये हे बियाणाच्या बीज बँकेमध्ये काम करतो आहे. आपण पाहता की आपले पूर्वज जे आहे शेती करायचे, ते शेणखताचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने शेती करायचे, आणि त्यांच्याकडे काही देशी बियाणं जे असायचं, जे परंपरागत असायचे, म्हणजे त्यांच्या वडिलांपासून ते बियाणं पुढं दरपिढी दरपिढी ते चालत आलेलं आहे. त्यांना कधी बियाणं हे विकत घ्यायची गरज पडत नव्हती. सतीशराव, तुम्हाला आठवतो अशासाठी की परंपरागत बियाणं जतन करायची एक विशिष्ट पद्धत होती. त्यावेळेला उतरंड असायची, खाली मोठं मडकं, छोटे छोटे मडके, आणि ही सगळी मडकी आपल्या आजीने, तिच्या सासूने, फार तर फार पंजीने ही सगळी अशी त्या मडक्यांमध्ये जपून ठेवलेली असायची. बरोबर. आणि यालाच परंपरागत बियाणं म्हणतात. मग ही बियाणं तुम्ही अशी कोणती आहेत अजून बियाणं आपल्याकडे? आपल्याकडे भरपूर आहेत. या पण शेतावर औषधी वनस्पती बियाणे, लाल भेंडी, लाल भेंडी एक लाल कलर भेंडी, हा हा हा, ही देशीच आहे. परंतु याच्यामध्ये कंटेंट हे जे रेग्युलर जी भेंडी आहे हिच्यापेक्षा जास्त पौष्टिक असते. म्हणजे हिरवी भेंडी आम्हाला माहित होती. हो, हे गावठी शेवगा आहे. गावठी शेवगा. खरं तर शेवग्याचे अनेक प्रकार सध्या संकरित आहेत, पण शेवगा गावठी शेवगा आहे. थोडीशी शेंगाची जी लांबी आहे ती कमी असते, थोडीशी जाडी पण मापामध्ये असते. परंतु आपल्याला सांगितलं पाहिजे की शेवगा ही जी वनस्पती ही मूळ भारतीय वनस्पती, परंतु शेवग्याचं जर आपण पाला जर पाल जे पान आहे त्याचा जर विचार केला तर शेवग्यामध्ये कंटेंट म्हणून जर आपण विचार केला तर शेवग्यामध्ये आपण म्हणतो की दुधामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे, पण दुधापेक्षा 7 पट कॅल्शियम शेवग्याच्या पानामध्ये सांगतात. हो, आपण म्हणतो की दह्यामध्ये प्रोटीन जास्त आहे, पण दह्यापेक्षा 5 पट प्रोटीन शेवग्याच्या पानामध्ये आहे. आपण म्हणतो की पालकच्या भाजीमध्ये लोह जास्त आहे, पण त्याच्यापेक्षा 10 पट लोह या शेवग्याच्या पानांमध्ये आहे. आपण म्हणतो केळामध्ये पोटॅश जास्त आहे, पण त्याच्यापेक्षा 10 पट पोटॅश ह्या शेवग्यांच्या पानामध्ये आहे. आणि हे शेवग्याचं हे पान जे आहे हे म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं एकदम छान असं टॉनिक म्हणूयात आपण. आज अनेक अमेरिकन किंवा परदेशी कंपन्या शेवग्याच्या पानापासून पावडर करून 2-3 हजार रुपये किलोनी आज मार्केटिंग करतात, आणि ती वनस्पती आपली आहे. तुम्ही नाही का असा काही प्रयोग केला? आता मी शेवग्याच्या पानाची पावडर मी करतोय, परंतु मार्केटिंग माझं चालू आहे, पण ते छोट्या प्रमाणामध्ये मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे आरोग्य संजीवनीच म्हणता येईल, 100% आरोग्य शेवग्याला. मग आता ज्या आपण शेवगे बघतो की शेंगा टोकाला लागतात तर जमिनीपर्यंत शेंगा पोचतात, त्याचं आणि याच्यामध्ये नेमकं काय फरक नाही? मला त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला जसं उदाहरण दिलं ना मी कंटेंटचं, समजा जे मॅग्नेशियम असेल, फॉस्फरस असेल, हे जे काही घटक असतील हे याच्यामध्ये गावठीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहेत, आणि तुम्ही संकरितमध्ये गेलात तर त्याचं प्रमाण ते कमी होतं. कमी म्हणजे काही काही गोष्टी 100 पट गावठीमध्ये आहेत. समजा आपण टोमॅटो घेऊ, त्याच्यामध्ये आपण आवाज दिलं त्याच्यामध्ये समजा फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे. हे जर तुम्ही संकरित टोमॅटो जर खाल्ला तुम्ही, त्याच्यामधून तुम्हाला जे काही फॉस्फरस मिळणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला जे काही लो मिळणार आहे, हे तुम्ही जर गावठी टोमॅटो जर घेतला तर त्याच्या 50 पट 100 पट तुम्हाला जास्त मिळणार आहे. गाजर म्हटलं की लाल लाल भडक रंग असं आपण बघतो बाजारामध्ये, पण माझ्या हातात एक बियाण्याची बाटली आहे. हे काय नेमकं काळे गाजर? देशी अनेक गोष्टी आपल्या खरं म्हणजे आता लुप्त होत चालल्या आहेत. आपण पहा की तांदळाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर तांदळाचे आपल्याकडे 25,000 प्रकार होते. हा, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रापर्यंत जरी बोलू आपण, तुम्ही कोकणात गेला तर वेगळी जात, तुम्ही विदर्भात गेले तर वेगळी जात, तुम्ही तिकडे आणखीन
ह्याच्यामध्ये गेलात पुढं नंदुरबार तिकडे गेलात वेगळी जात, आपलं अकोल्याचं जे राजूरपट आहे तिकडे गेलात आणखी वेगळी जात, नगर पुणे जिल्ह्यात गेलात आणखी वेगळी, अशा अनेक प्रकारच्या जाती होती. परंतु आज काळाच्या युगामध्ये त्याचं संवर्धन झालं नाही, त्याचं संरक्षण झालं नाही आणि बऱ्याच तांदळाच्या जाती आज नामशेष झाल्यात आणि 25,000 जातीपासून आपण काही शेकड्यापर्यंत जाती या आज या ठिकाणी राहिल्यात. तसंच हे काळे गाजर त्यातलं एक उदाहरण आहे की हे गाजर आपले गाजराच्या संकरितमध्ये अनेक प्रकार आहे, भडकलाल आहे, थोडंसं आपण त्याला शेंद्री म्हणतो अशा प्रकारचं आहे. परंतु हे जे गाजर आहे काळं गाजर आहे याच्यामध्ये सुद्धा त्या संकरित गाजरापेक्षा फार मोठ्या प्रमाणात कंटेंट हे निश्चित आहेत. हे जी बाटली ठेवली इथे हे काय कसलं औषध आहे? चरकामृत. हे आता आपण काय केलं, आता ही आपण जवळपास 15 वर्षापूर्वी आपण जे गार्डन पाहतोय 15 वर्षापूर्वी मी औषधी वनस्पती लावायचा संकल्प केला आणि काम सुरू केलं. ते आज पण चालू आहे आणि भविष्यामध्ये बरीच वर्ष ते मला वाटतं काम चालू ठेवावं लागेल. आणि आता काही झाडं माझी बरीच मोठी झालेली आहेत, 20-25-30 फूट वाढलेली आहेत आणि मग त्या काही तरी त्या वनस्पतीचा उपयोग आपण केला पाहिजे या विचारानं मी थोडासा अभ्यास करून आणखीन काही यातली तज्ज्ञ लोकं त्यांचं मार्गदर्शन घेऊन 24 प्रकारचे औषधी वनस्पतीचा वापर करून आपण हे चरकरामृत औषध तयार केलेलं आहे. हे इम्युनिटी बुस्टर आहे, म्हणजे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी औषध आहे. खरं तर अगोदर सुरुवातीला ही जी आपण चरकरामृत पावडर आहे ही कोरोनाच्या काळामध्ये मी त्यावेळेस कोरोनाची दुसरी लाट चालू असताना थोडंसं विचार केला आपण काही करू शकतो का इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी, असा विचार करून मी 24 प्रकारचे पावडरही एकत्र करून हे पावडर फॉर्ममध्ये आहे हे औषध आपण दिलं. हेच पावडर आणि तेच कंटेंट सेम आहे फक्त पावडर फॉर्म. मग काय केलं मी त्यावेळेस आपल्या संगमेर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी कोरोना सेंटर होते त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन त्याचा काढा, आता काढा म्हणजे काय 1/4 करायचं समजा, तर ही पावडर आपण त्यांना टाकून त्याचा काढा करून दिला आणि 6-7 दिवस आपण त्यांना 2 टाईम सकाळी आणि संध्याकाळी हा काढा दिला आणि 6-7 दिवसानंतर जेव्हा मी त्या सेंटरला चक्कर मारली तेव्हा त्या लोकांच्या प्रतिक्रिया जेव्हा मी जाणून घेतली तेव्हा त्यांचं रिकवर होण्यामध्ये त्यांना लोक हादरूनच गेली होती की कुठली औषधं घ्यावी काय करावी. आणि कोरोनाला आजही औषध परफेक्ट आजही सापडलेलं नाही आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं मला पचन वाढलं, माझी भूक वाढली, काही सांगितलं मला हाडांचा थोडा प्रॉब्लेम होता तो माझा गेला, असे अनेक प्रकारचे फरक पडल्याचं लोकांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा निश्चितपणे माझ्यामध्ये एक एनर्जी तयार झाली आणि माझा आत्मविश्वास वाढला आणि मग त्या आत्मविश्वासाच्या जोरावर मग मी विचार केला की आपण हे काढा करणं सगळ्यांना शक्य नाही, लोकांना वेळ नाही आणि म्हणून मी आता हे औषध तयार केलेले टॅबलेट तयार केले. हे शेवग्याची तुम्हाला मी सांगितले, शेवग्याची पानाची सुद्धा टॅबलेट पावडर ही टॅबलेट आहे, ही टॅबलेट गोळ्या तयार केले हे सुद्धा आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर अजून भविष्यामध्ये माझं याच्यावर चालू आहे. बियाणं तर उगवलीच आहेत, त्या वनस्पती लावलेल्याच आहेत आणि त्याचं बाय प्रॉडक्ट पण तुम्ही पुढची प्रोसेस चालू केलेली आहे. एका बाजूला लोक म्हणतात की शेती परवडत नाही, पण या पद्धतीनं जर काही वेगळी वाट चोखाळली वेगळ्या मार्गाने जर केलं तर अशा पद्धतीने आपल्याच शेतामधून जो कच्चा माल तयार होतो त्याचा पक्का माल तयार करून अजून मार्केट मिळवणं शक्य आहे आणि उत्पन्न वाढवणं शक्य आहे. सतीश रावत, या ठिकाणी बरंच काही आहे आणि शिवाय गुलटी टमाटर आहे, त्याच्यानंतर तुमचं गाजर, अशी बरीचशी वेगवेगळी बियाणी आहेत आणि तुमच्या बँकेमध्ये मी पाहिलं बीज बँकेमध्ये तिथेही भरपूर प्रकारची बियाणी आहेत, तर ही नामशेष होत जाणारी बियाणी ही कुठून कुठून कशी कशी शोधली तुम्ही? आता मला काही 3 गोष्टीची मला आवड आहे. मी कुठेतरी बाहेर जरी गेलो तर माझ्याकडे जे बियाणं नाही ते जर मला दिसलं की हे बियाणं आपल्याकडे नाही आहे इथं आहे तर मी ते कलेक्ट करतो माझ्या शेतामध्ये लावून ते मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं माझ्याकडे लायब्ररी पुस्तकांची 3,000 पुस्तकांची लायब्ररी माझ्याकडे आहे आणि मग कुठे मी बाहेर गेलो एखादं पुस्तक मला वाटलं हे पुस्तक छान आहे आयुर्वेदाचं आहे आध्यात्मिक आहे किंवा शेतीविषयी आहे तर ते पुस्तक माझ्याकडे नसलं तर पुस्तक मी ते खरेदी करतो. आणि तिसरी गोष्ट वनस्पती, कुठे जर गेलो तर जी वनस्पती माझ्याकडे नाही ती वनस्पती जर तिथं असेल तर ती मी 100% घेऊन येतो आणि असं छंदातून हे मला वाटतं डेव्हलप झालेलं झालं आणि छंदातून कदाचित तो भविष्यात व्यवसाय होऊ शकतो. तो व्यवसाय कसा होईल आणि त्यासाठी काय करावं लागेल हे आपण सतीश रावांकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक. आपण पाहत आहात वसंत लॉन्स प्रायोजित आणि सी न्यूज निर्मित चला भेटूया बोलूया, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. वसंत लॉन्स संगमनेर शुभमंगल सोहळ्यासाठी सुंदर आणि मनमोहक ठिकाण. कोलारगुटी महामार्गालगत प्रशस्त जागेत उभारलेलं आकर्षक इंटेरियर, निसर्गरम्य परिसर, सेल्फी पॉइंट, उत्कृष्ट सजावट, भव्य दिव्य पार्किंग, नेत्रदीपक शुभमंगल हॉल आणि बैठक व्यवस्था, सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण वातानुकूलित मंगल कार्यालय,
आनंदी वातावरण आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे ठिकाण वसंत लॉन्स संगमनेर। वसंत लॉन्स संगमनेर प्रोप्रायटर गोरख वसंतराव कुटे पाटील, ठिकाण नगर रोड समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर। संपर्क 98-22-45-48-86, 70-57-422-605, 86-98-207-032, 90-21-85-24-56, 90-21-85-17-16, 97-62-61-11-32 आणि 97-67-95-54-29। प्रोप्रायटर गोरख वसंतराव कुटे पाटील। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आपण पाहत आहात वसंत लॉन्स प्रायोजित आणि सी न्यूज निर्मित चला भेटूया बोलूया हा कार्यक्रम। आज या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत सतीशराव कानोडे की ज्यांनी सेंद्रिय शेतीला महत्त्व दिलेलं आहे, त्याचबरोबर संकरित वाण न वापरता गावठी बियाण्यांचा त्यांचा मोठा संग्रह आहे आणि वनौषधी हा त्यांचा खूप जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे, याविषयी आपण त्यांच्याशी बोलत आहोत। बोलता आपण त्यांना विचारलं होतं की हे काय आहे आणि हे आहे औषध की ज्यांनी ते बनवलं चरकामृत हे औषध आहे, म्हणजे हे आयुर्वेदिक औषध आहे आणि हे इम्युनिटी बूस्टर ज्याला म्हणता येईल की आपली प्रतिकार शक्ती वाढवणारं असं हे औषध आहे। परंतु या औषधांकडे किंवा आयुर्वेदाकडे थोडंसं कानाडोळाच लोक करत आहेत कारण त्याचे रिझल्ट लवकर मिळत नाही, पण याच्यात नेमका फरक काय आहे, हे किती फायदेशीर आणि ॲलोपॅथी जास्त फायदेशीर आहे का, किंवा त्याचे फायदे तोटे काय, ते आपण सतीशरावांकडे समजावून घेऊया। ब्रेकनंतर सतीशराव आपलं मी स्वागत करतो। नमस्कार। आपण चर्चा करत होतो ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधाविषयी, तर याच्यात नेमका फरक काय आहे? म्हणजे बेसिक फरक सांगतो तुम्हाला की हे आयुर्वेद जे आहे तुम्हाला जो आजार आहे त्याच्या कारणावर काम करतं, हां, आणि ॲलोपॅथी हे जे आहे त्याच्या परिणामावर काम करतं। म्हणजे उदाहरण द्यायचं ठरलं कसं, समजा मला एखादी जखम झाली तर आयुर्वेद काय करणार, ही जखम बरी करणार पूर्णपणे, ॲलोपॅथी काय करणार, ती जखम जी आहे त्याची जी तुम्हाला ठणक आहे ते तुमच्या मेंदूपर्यंत संवेदना जाणार नाही अशी व्यवस्था करणार, म्हणजे वरवरची मलमपट्टी झाली, म्हणजे जखम आहे तीच आहे पण तुम्हाला मेंदूपर्यंत संवेदना जात नाही, तुम्हाला कळत नाही, म्हणजे मला वाटतं बरं झालं। आणि हे तुमचं आयुर्वेद तुमच्या कारणावर काम करणार, म्हणजे तुमच्या मुळासकट तो आजार बरा करणार, आणि हे नक्की मान्य केलं पाहिजे याला थोडासा वेळ लागतो परंतु तो पूर्ण बरा होतो। जसं आपण पाहतो की डायबिटीस आहे, असा एखादा माणूस आपल्याला सापडतो की ज्याने ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्या आणि डॉक्टरने सांगितलं तुला आता गोळ्या घ्यायची गरज नाही, म्हणजे असं म्हटलं जातं की एकदा डायबिटीसची गोळी चालू झाली की ते माणसाला बरोबर घेऊन जाते, परंतु अनेक आयुर्वेदामध्ये अशी औषधं आहेत की तुमचा डायबिटीस कंट्रोल होऊ शकतो किंवा बरा होऊ शकतो, तुमची गोळी बंद होऊ शकते, परंतु हल्लीच्या याच्यामध्ये माणसाला थांबायला वेळ नाही आणि माणूस थोडासा ते कंटिन्यू 6 महिने 8 महिने घेतले पाहिजे ते घेत नाही आणि त्याच्यामुळे ते थोडंसं होते। दुसरी एक गोष्ट आहे की आयुर्वेदाला 5000 वर्षाचा इतिहास आहे। आपण पाहत असेल की महाभारताचे युद्धामध्ये आपण पाहिले की रणांगणामध्ये जेव्हा दिवसभर युद्ध व्हायचे अनेक सैनिक जखमी व्हायचे, रात्री त्यांच्यावर उपचार केले जायचे आणि एखादा हाड मोडलेला सैनिकसुद्धा दुसऱ्या दिवशी परत युद्ध करायचं, हे सगळं औषधी वनस्पतीचा वापर करून त्या ठिकाणी त्या माणसाला त्या ठिकाणी तयार केलं जायचं। आज परिस्थिती आपण पाहतो की ॲलोपॅथीमध्ये आपण जेव्हा ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतो तेव्हा आपण जेव्हा समजा आपल्याला डायबिटीस आहे, जेव्हा आपण डायबिटीसची गोळी घेतो तेव्हा त्याचे साईड इफेक्ट असतात, तेव्हा तुमच्या किडनीवर परिणाम होतो, नंतर तुम्हाला किडनी खराब होते, त्याचं क्रिएटिन वाढतं, असे साईड इफेक्ट आहे। डायबिटीस एका आजारावर तुम्ही जेव्हा उपचार घेता तेव्हा ते दुसऱ्या गोष्टीवर परिणाम शरीरावर करत असतं। तसं आयुर्वेदामध्ये एक आहे की समजा हे औषध मी तुम्हाला म्हणलं हे इम्युनिटी बुस्टर आहे, म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार आहे, परंतु याच्यामध्ये ज्या 24 प्रकारच्या वनस्पती आहे, समजा तुम्हाला गुरुधर आपण ब्राह्मी ही बुद्धिवर्धक आहे, म्हणजे तुमची शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे पण तुमच्या बुद्धीला पण चालणार, समजा याच्यामध्ये आडूस आहे ते तुमचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार आहे पण त्याच्याबरोबर तुम्हाला जर कफ असेल, तुम्हाला जर ताप असेल त्याच्यासाठी तुम्हाला फायदा देणार आहे। अशा प्रकारे इकडं काय साईड इफेक्ट आहे आणि आयुर्वेदामध्ये काय साईड बेनिफिट आहे, साईड बेनिफिट आहे, हां, म्हणजे त्याला काय म्हणतात सप्लिमेंट्स आहेत, सप्लिमेंट दुसरीकडं त्याचा वापर होऊ शकतो। मला वाटतं आज आपण जर थोडंसं जर जगाकडे पाहिलं तर अमेरिकेमध्ये सुद्धा आयुर्वेदाचा वापर वाढायला लागला, म्हणजे जसं काही वर्षापूर्वी जगाने मान्य केलं की भारतीय देशी गाईचं दूध ए टू मिल्क हे खरोखर दूध आहे आणि जे जर्सी गाईचं दूध आहे हे यांनी डायबिटीस वगैरे वाढतो हे सिद्ध झालं, तसं आता जगाला कळलं की आयुर्वेदामध्ये किती ताकद आहे। तुम्हाला एक काय थोडंसं तुम्ही जर निरीक्षण केलं आणि थोडं जर एक मिनटं शांत राहून विचार केला तर एक लक्षात घ्या की जगाच्या पाठीवर कोरोनाच्या काळामध्ये पहा
जेवढे पेशंट होते त्या तुलनेत किती पेशंट गेले आणि भारतामध्ये किती पेशंट होते त्याच्या तुलनेमध्ये किती पेशंट गेले, कमी कमी गेले, हा याचा जर विचार केला तुमच्या एक लक्षात येईल की भारतीय माणसाची इम्युनिटी पॉवर ही जगातल्या कुठल्याही माणसापेक्षा जास्त आहे. आणि आपल्याकडे व्यवस्था कमी आहे, जगामध्ये भरपूर मेडिकल व्यवस्था, मोठमोठे हॉस्पिटल आहे, टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्यापेक्षा आपल्याकडे कमी आहे, तरीसुद्धा आपल्याकडे डेथ कमी झाली. याचं कारण हे आपलं आयुर्वेद आणि आपण जे देशी खातोय याचा इफेक्ट हा नक्की आहे. अजूनही एक पिढी अशी आपली आहे की जी आयुर्वेदाकडे वळालेली आहे आणि अजून आपण ते जपून ठेवलेलं आहे, भविष्यात काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून पुढच्या पिढ्या वाचवायच्या असतील तर आताच काही गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्यातली एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे की सेंद्रिय पद्धतीची शेती केली पाहिजे की ज्याच्यामध्ये केमिकलचा वगैरे मारा नसेल आणि ज्याच्यातून भरपूर पोषण मूल्य मिळू शकतील. तर हे सेंद्रिय शेती काय प्रकार आहे नेमका? आता आपण पाहतो की पूर्वी पिढीजात आपण जी शेती करायचो ती सेंद्रिय म्हणा किंवा नैसर्गिक म्हणा, कारण आपण तिथे फक्त शेणखत वापरायचे, आपले पूर्वज बाकी काही करत नव्हते. आणि एकात्मक शेती करायची म्हणजे तुम्ही त्यांचा एक ज्वारीचा पाट असायचा, मध्ये हुलगे असायचे, मठ असायचे, त्याच्यामध्ये मग ते मका लावायचे, त्याच्या चवळी लावायचे, वेगवेगळे पिकं चवळी लावायची. आता आपण म्हणू की त्यांना त्यावेळेस का लावत होते याचं कारण आपल्याला माहीत नाही, कारण आपले ते पूर्वज होते. परंतु त्याच्यामुळे व्हायचं काय का त्या पिकांवर रोग येत नव्हते, कारण जीव जीवश जीवनम जीवनम. आपण काय करतो आता औषधाचा वापर करतोय, समजा आपलं एखादं वांग्याचं पीक आहे आपण त्याच्यावर फवार मारला, खरं म्हणजे त्याच्यावर पडणारी जी कीड आहे त्या कीडीपैकी 80% कीड ही असते मांसाहारी. ती कीड एक कीड काय करते दुसऱ्या कीडीवर खाते, ऑटोमॅटिक कीड संपती. आणि 20% कीड ही फक्त असती का ती आपल्याला पीक म्हणजे शाकाहारी असती, ती आपल्या पिकाला त्रास देऊ शकते. परंतु आपण काय केलं, हे 20% कीड मारण्यासाठी 80% कीड मारली आणि त्याच्यामुळे झालं काय त्यांचं सायकल ब्रेक झालं. आज आपण पाहतो की निवांसारखं फवारा वांगीवर मारूनसुद्धा ती कीड मरत नाही. आणि ते जे आपण वांगे खातो ते औषध आपल्या शरीरामध्ये जातं आणि ते औषध शरीरामध्ये गेल्यानंतर आपली त्याच्यामध्ये निश्चितपणे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अनेक आजार कॅन्सरसारखे आजार आपण पाहतो हे सुद्धा आता वाढलेले आहे. म्हणजे ते मित्र कीटक नावाचं जी संकल्पना आहे ती सेंद्रिय शेतीमध्ये फार महत्त्वाची आहे की औषधं न फवारता रोगच रोगाला नष्ट करतो. दुसरी त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की साधारणतः 65-70 दरम्यान हरित क्रांती या ठिकाणी सुरू झाली, त्यावेळेस मला वाटतं ते त्यांचं बरोबर होतं, ज्यांनी हरित क्रांती अण्णासाहेब शिंदे असतील किंवा त्यावेळेचे कुणी भारतीय नेते असतील, त्यांनी ते केलं हे त्यावेळेची गरज होती. कारण त्यावेळेस आपल्याला अन्नधान्य पुरेसं नव्हतं, आपल्याकडला अमेरिकेमधून तो मिळू यायचा तो खराब असायचा, आपल्याकडे पर्याय नसायचा, त्यामुळे ती त्यावेळेची काळाची गरज होती, ते करणं झालं तितपण बरोबर आहे. परंतु काळाच्या वेळात काय झालं की शेतकऱ्यांनी खतं वापरली पण किती वापरली पाहिजे मर्यादित होती, ती खतं जास्त प्रमाणात वापरली, फवाऱ्याचं 1 मिलीचं प्रमाण आपण 1.5 पर्यंत गेलो, 2 पर्यंत गेलो, त्याचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे झालं काय आपल्या पाण्याचा पीएच बिघडला, आपल्या जमिनीचा पीएच बिघडला, आपल्या मातीचा पीएच बिघडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं सेंद्रिय कर्म, सेंद्रिय कर्म जसं माणसाचं हृदय तसं जमिनीचा हृदय म्हणा किंवा आत्मा हा सेंद्रिय कर्म आहे. आणि हे सगळं अतिवापर पाण्याचा, अतिवापर खतांचा, अतिवापर औषधांचा याच्यामुळं जमिनीचं सेंद्रिय कर्म कमी झालं आणि आज अशी परिस्थिती आहे की शेवटी आपण जे जमिनीमध्ये खतं टाकतो मग रासायनिक असेल किंवा सेंद्रिय असेल काही असेल, ती जमीन ती कशा प्रकारे घेती, त्या जमिनीमध्ये जे काही जीवाणू आहेत त्यांच्या माध्यमातून त्या मुलीला त्या पिकाला खत मिळतं. परंतु हे तुम्ही खतं वापरल्यामुळे जीवाणू संपले, तुम्ही आता किती जरी खत टाकलं तरी ते तुमचं ऊसाचं पण ते वाढत नाही, तुमचं टोमॅटोचं पण वाढत नाही आणि कुठल्याच पिकाचं वाढत नाही. त्या खतावरही प्रक्रिया करून मुळांच्या मार्फत ते गेलं पाहिजे, म्हणून परत तिथेही जीवाणूंची गरज आहे. हे एक दुष्टचक्र सुरू झालं, म्हणजे एका बाजूला काय केलं, लागवडीखाली जमीन कमी होती म्हणून संकरित आणलं आणि आता निसर्ग मागे डोंगरदऱ्या निसर्ग हटवून तिथे परत शेती केली आणि अगोदरच्या शेतीला पाण्याचं प्रमाण एवढं आलं की ती शेती परत खराब झाली. साधं लॉजिक सांगतो की आपण ऊसाचे ज्या ठिकाणी क्षेत्र आहेत, समजा आपल्या भागात आपण उदाहरण घेऊ, लोणीपासून जर आपण असं इकडे जर येत गेलो तर पूर्वी 15 वर्ष आपण सहज जर त्या शेतकऱ्याचं अनालिसिस केलं तर सुरुवातीला त्याचं ऊसाचं टनेज चांगलं होतं, 70-80 पर्यंत जायचे सरासरी. परंतु आज जर तुम्ही पाहिलं तर सरासरी ती 30 टन बराबर झाली, त्यांनी खताचं प्रमाण त्याचं वाढलं, तो आता पूर्वीपेक्षा पूर्वी 10 गुणा टाकायचं, तो आता 20 गुणा खत टाकतोय, म्हणजे खताचं प्रमाण वाढलं, तुमचं प्रोडक्शन कॉस्ट वाढली, तरी पण त्याचं टनेज वाढलेलं नाही, त्याचं उत्पन्न वाढलेलं नाही. त्याच्यामुळे शेती आज काय झालं, शेती थोडीशी अडचण द्यायला आली. त्याच्याबरोबर तुम्हाला मी सांगितलं पाहिजे आपण द्राक्षासारखे पीक आहे त्याला आपण ते जिब्रेलिक वापरतो. जिब्रेलिक म्हणजे काय, का त्याच्यामध्ये द्राक्षाचे जे आहे पेशी विभाजन की पेशी संख्या वाढली पाहिजे, पटकन ते द्राक्ष तयार झाले पाहिजे. आता आपण कॅन्सर होतो माणसाला, कॅन्सर म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये पेशींची अनियमित वाढ.
जेव्हा तुम्ही हे सारखे याच्यासारखे पिकं जिब्रेलिक मारलेली पिकं खाता, मग द्राक्ष असतील किंवा भाजीपाला असेल, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ते जातात, मग ते ऑटोमॅटिक तुमच्या शरीरामध्ये अनियमित पेशींची वाढ होते आणि मग तुम्हाला कॅन्सर होतो. म्हणजे नैसर्गिक जे फवारे आहेत किंवा नैसर्गिक जे काही घटक आहेत त्याचं विघटन लवकर होतं आणि ते मातीशी एकरूप होतं किंवा ते वनस्पतीच्या याच्यात होतं, आणि जे तुम्ही जे म्हणता रासायनिक ते त्याचं विघटन लवकर होत नाही आणि ते माणूस अन्न खाईपर्यंत ते घटक त्याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे दुष्परिणाम होतात. हे बरोबर आहे. सतीशराव, आपण परदेशातही प्रवास केला आहे. हां, परदेशातही आपण गेला होतात. मग तिकडे जाऊन निसर्ग सौंदर्य वगैरे बघावं, काही उद्योग व्यवसाय बघावेत, काही असं पाहिलं की तिकडे बियाणं मी गेलो तर निश्चितपणे आपण कृषी, मला इंटरेस्ट आहे पहिल्यापासून, आपल्याला कृषीमध्ये काही नवीन शिकायला मिळेल किंवा आपण बियाणाचं तिकडे काही वेगळं असलं तर आपण ते आणू थोडंफार, या प्लॅनिंगने मी गेलो. पण निश्चितपणे तिथं काय परदेशामध्ये आपण खरं फार भाग्यवान आहोत की आपल्याकडं फार व्हरायटी आहे. परदेशामध्ये फार व्हरायटीला स्कोप नाही, कारण तिथं 6-7 महिने इतकं थंड असतं की काही पीक येऊ शकत नाही. मग मी तिथं पाहिलं, तिथं काय द्राक्षाचे वायनरी, द्राक्ष पिकं, मका, गहू आणि भात, हे 4-5 पिकं सोडली तर फार काही पिकं मला तर तिथं काही दिसली नाही. त्यामुळे मला तिकडनं माझा हेतू जो बियाणं कलेक्शनचा आहे तो काही सफल झाला. पण निश्चितपणे एक विजन जे म्हणतो आपण, तिकडे गेल्यामुळे माझं विजन ब्रॉड झालं. घरातून याला साथ मिळते का काय असं म्हणलं जाते, काय अडगळ आहे तुमची काढून टाका? नाही नाही नाही, आपल्या पूर्ण कुटुंबाची साथ मला, मी जेव्हापासून काम सुरू केले 15 वर्षापासून तेव्हा माझी मिसेस असेल, माझी मुलं असतील, यांची पूर्णपणे साथ मला मिळते. आता माझा छोटा मुलगा जो आहे तो तर आता MBA करतोय, परंतु तो आता पूर्णपणे हे सगळं सांभाळतो, त्याला आवड आहे. किंवा आता कुणी जर पाहुणे आले तर तोच आता ही माहिती द्यायला ट्रेन झालाय, म्हणजे त्याच्यामुळं कुटुंबाची साथ आहे म्हणून मी हे करू शकलो. सतीशराव, तुम्ही स्वतः शेतीत राबता आणि हा फार व्यापक असा मोठा छंद आहे, बियाणे जमा करता, तुम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती करता, तुम्ही वनौषधी आणून लावताय, त्यांचं संगोपन करताय, समाजकारणालाही वेळ देत आहे आणि राजकारणही करताय, या सगळ्याचा मेळ कसा घालता तुम्ही, हा वेळ कसा मॅनेज होतो तुमचा? खरं म्हणजे मी 11वीपासून ते MSc पर्यंत माझं पूर्ण शिक्षण मी हॉस्टेलला राहिलो आणि हॉस्टेलला राहिल्यानंतर एक म्हणजे मला शिस्त थोडं पहिल्यापासून, वेळेचं मॅनेजमेंट आणि थोडं शिस्त, हा गुण मला पराबरोबर आला म्हणा किंवा काही मला माहीत नाही, पण ते माझ्यामध्ये गुण आहे. मी हायस्कूलला असताना NCC अंडर ऑफिसर होतो, कॉलेजलासुद्धा NCC अंडर ऑफिसर होतो, कॉलेजला मी NSS नॅशनल कॅम्प केलं. त्यामुळे कॉलेजच्या जीवनात शिकत असतानाच माझ्यामध्ये थोडी शिस्त आणि थोडं टाईम मॅनेजमेंट हा प्रकार आला. तुम्हाला मी सांगतो की हॉस्टेलचं पूर्ण लाईफ मी असं होतो की सगळ्यात पहिला उठणारा कोण? सतीश गावडे. घंटे 5:00 उठून आणि थंड पाणी आंघोळ, आम्ही त्यावेळेस हॉस्टेलला आज सोलरची वगैरे सोय आहे गरम पाण्याची, आमच्या काळामध्ये काही सोय नव्हती. थंड पाण्याने मी म्हणजे हिवाळ्यातसुद्धा सकाळी पहाटे मी थंड पाणी आंघोळ करायचो वर्षभर आणि ती वर्षभर आणि ती सवय लागली. आणि पहिल्यापासून विजन थोडंसं, जसं अब्दुल कलाम म्हणतात की माणसाने मोठी स्वप्न पाहावीत, त्या प्रकार माझ्यामध्ये आता मोठी स्वप्न पाहणे सवय होती आणि त्या स्वप्नावर स्वार होऊन काम करण्याची आवड असल्यामुळं, आणि रात्री किती जरी उशीर झाला तरी सकाळी 5 वाजता उठणार म्हणजे उठणार, आणि टाईम मॅनेजमेंट करण्याची सवय असल्यामुळं आणि मला वाटतं हे सर्व शक्य झालं. पाहिलं तर रसिक हो, या ठिकाणी ज्या गोष्टीची भविष्यासाठी अत्यंत आवश्यकता आहे अशी सेंद्रिय शेती, परंपरागत बियाण्यांचं जतन आणि वनौषधी, याच्यावर काम करणारे सतीशराव कानोडे या ठिकाणी आले आणि त्यांनी या सर्व तीनही बाबींबद्दल अतिशय समर्पक आणि सुंदर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी नुसत्या वनस्पती लावल्या नाहीत तर त्या वनस्पतीपासून प्रॉडक्ट तयार केलं, औषधं तयार केली की जी प्रत्यक्ष मानवाच्या आरोग्याशी निगडीत, मानवाला उपयोग त्याचा निश्चित होईल. आणि अशी 600 प्रकारच्या वनौषधी आणि 6000 झाडं त्यांनी या ठिकाणी अशा मोठा फार्म शेत त्या उभं केलेलं आहे आणि या पूर्ण शेतामध्ये या हिरव्यागार वनस्पती ते सातत्यानं रमलेले आहेत, सतत या मातीत ते राबतायत, वनस्पती वाढवतायत आणि शेतकऱ्यांना एक आदर्श असा निर्माण करतायत भविष्यासाठी. ही गोष्ट अतिशय फायद्याची राहणार आहे. सतीशराव, आपण आलात, अतिशय सुंदर अशी माहिती दिली, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आमच्या तमाम CNews प्रेक्षकांच्या वतीनं आपण जे काही नवीन 25 औषधं निर्माण करणार आहात त्या प्रोजेक्टसाठी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आपण पाहत होतात वसंत लॉन्स प्रायोजित आणि CNews निर्मित चला भेटूया बोलूया हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण समाजातील अशा कष्टसाध्य यश ज्यांनी संपादन केलेलं आहे आणि जे इतरांना मार्गदर्शक प्रेरक होऊ शकतं अशा व्यक्तींना बोलावतो, त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांचं काम
त्यांचं आयुष्य आपण जाणून घेतो की ज्यातून आपल्या समाजातील अनेकांना प्रेरणा मिळू शकते. कदाचित या कार्यक्रमात पुढच्या वेळेस आपणही असू शकाल, त्यासाठी संपर्क करा सी न्यूजच्या संगमनेर कार्यालयाला. धन्यवाद. वसंत लॉन्स संगमनेर. शुभमंगल सोहळ्यासाठी सुंदर आणि मनमोहक ठिकाण, कोलारगुटी महामार्गालगत प्रशस्त जागेत उभारलेलं आकर्षक इंटेरियर, निसर्गरम्य परिसर, सेल्फी पॉइंट, उत्कृष्ट सजावट, भव्य दिव्य पार्किंग, नेत्रदीपक शुभमंगल हॉल आणि बैठक व्यवस्था, सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण वातानुकूलित मंगल कार्यालय, आनंदी वातावरण आणि डोळ्यांचे पारणे फेडणारं ठिकाण वसंत लॉन्स संगमनेर. वसंत लॉन्स संगमनेर. प्रोप्रायटर गोरख वसंतराव कुटे पाटील. ठिकाण नगर रोड समनापूर गणपती मंदिराजवळ संगमनेर. संपर्क 98-22-45-48-86, 70-57-422-605, 86-98-207-032, 90-21-85-24-56, 90-21-85-17-16, 97-62-61-11-32 आणि 97-67-95-54-29. प्रोप्रायटर गोरख वसंतराव कुटे पाटील. कर्तृत्वाचा हिरा, कर्तृत्वाचा हिरा, माणुसकीचा झरा. कर्तृत्वाचा हिरा, माणुसकीचा झरा, सहवास तोच खरा, सहवास तोच खरा. कर्तृत्वाच्या सावलीत, कर्तृत्वाच्या सावलीत, त्यांच्या विसाऊ जरा. चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया.